नमस्कार मित्रांनो, 13 वर्षांच्या बहिणीसोबत लग्न करणाऱ्या गायकाचे निधन झाले आहे। वयाच्या 77व्या वर्षी होत्या। 7 बायका, बघूया कोण आहे तो गायकाच्या व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो, अमेरिकेतील प्रसिद्ध गायक, पियानो वादक आणि गीतकार जेरी ली लुईस यांचे निधन झाले आहे। जेरी ली लुईस हे 83 वर्षांचे होते। त्यांच्या मृत्यूची पुष्टी त्यांचे प्रतिनिधी झॅक फर्नम यांनी एका मीडिया हाऊसला मेलद्वारे केलेली आहे। विशेष म्हणजे त्यांच्या मृत्यूच्या 2 दिवस आधी 7 वेळा लग्न बंधनात अडकलेले आणि वादग्रस्त गायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेरीच्या मृत्यूच्या अफवा पसरल्या होत्या। लुईसचे डेसोटो काउंटी मिसिसिपी येथील त्याच्या घरी निधन झाले आहे। शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत त्यांची 7वी पत्नी ज्युडित उपस्थित होती। या महिन्यात लुईसच्या अधिकृत पेजवर केलेल्या पोस्टनुसार तो बऱ्याच काळापासून आजारी होता। 19 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टनुसार जेरी ली लुईस यांना रविवारी कॅन्ट्री म्युझिक हॉल ऑफ फेममध्ये इंट्रोड्यूस करण्यात आले होते। लुईस समारंभाच्या वेळी अत्यंत आजारी होते, त्यांना फ्ल्यू झाला होता। एका रिपोर्टनुसार या दरम्यान ते खूप आजारी होते आणि ते त्यांच्या चाहत्यांना म्हणाले, मी माझे विचार वैयक्तिकरित्या तुमच्यापर्यंत शेअर करण्याऐवजी माझ्या बेडवरून तुम्हाला एक संदेश पाठवित आहे। ही तुमच्यासाठी दुःखी आणि निराश करणारी बातमी आहे। 1935 मध्ये फेरेडे लुईझियाना येथे जन्मलेले जेरी ली लुईस 14 वर्षांचे होते जेव्हा त्यांची त्यांचा पहिला परफॉर्मन्स दिला होता। 1957 मध्ये जेव्हा लुईस 22 वर्षांचे होते तेव्हा त्यांनी चुलत बहीण मायरा गॅल ब्राऊनशी लग्न केले होते। त्यावेळी ते फक्त 13 वर्षांच्या होत्या। मायराने तिच्या लग्नाच्या परवान्यात 20 वर्षांची असल्याचा दावा केला होता। यावर जोरदार चर्चा झाली आणि लुईसच्या करिअरला ब्रेक लागला। तसं याआधी लुईसनं 2 वेळा लग्न केलं होतं। त्याने 1952 मध्ये डेरोथी बर्टनशी पहिले लग्न केले। 1953 मध्ये त्यानं घटस्फोट घेतला। त्यांचे दुसरे लग्न 1953 मध्ये जेन मिचमशीशी झाले होते। त्यानंतर त्यांनी 1957 मध्ये घटस्फोट घेतला। 4th विवाह 1971 मध्ये जेरेना एलिझाबेथ गट पेट यांच्याशी झाला, ज्यांचं निधन 1982 मध्ये झालं। 1983 मध्ये लुईस यांच्या 5व्यांदा लग्न केलं असून त्यांच्या पत्नीचं नाव सीन स्टीफन्सशी असे होते। त्याच वर्षी ते विभक्त झाले। मेरी मॅकवॉर्ट सोबत 1985 मध्ये जेरी यांनी 6व्यांदा लग्न केले, ज्यांनी 2012 मध्ये वयाच्या 77व्या वर्षी जुडियाशी 7वे लग्न केले। जुडित ही त्यांची 3री पत्नी मायरा गेल ब्राऊनचा भाऊ म्हणजेच जेरीचा चुलत भाऊ ची पूर्वश्रमीची पत्नी आहे।